नमस्कार, मी पूजा सोनावणे, पोलीस नामामध्ये आपलं स्वागत. केवळ ओमायक्रॉनच नाही तर देशात कोरोनाचे रुग्णही वाढत आहेत. आता कोविडच्या तिसऱ्या लाटेची भीती निर्माण झाली आहे, मात्र सावधगिरी आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदिक उपायांचा अवलंब केल्यास कोणत्याही संसर्गाचा धोका खूप कमी होऊ शकतो असं आयुर्वेदातील तज्ज्ञांचं म्हणणं आहे. आयुर्वेद उपाय कोरोना किंवा कोणत्याही प्रकारांना रोखण्याचा दावा करत नाहीत, परंतु हे उपाय निश्चितपणे रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतात, त्यामुळे कोणत्याही संसर्गाचा प्रतिकार करण्याची ताकद मिळते. मुलांना मास्क लावून, सामाजिक अंतर ठेवून तसंच काही आयुर्वेदिक उपाय करून संसर्गापासून सुरक्षित ठेवता येतं. यावर आणखीन काही उपाय पाहूयात. मुलांना रोज च्यवनप्राश देणं आवश्यक आहे. यावेळी हिवाळा ऋतू देखील आहे, अशा परिस्थितीत च्यवनप्राश दुधासोबत देणं फायदेशीर ठरतं. यासोबतच हळदीचं दूधही त्यांना द्यावं. यामध्ये कच्ची हळद दुधात उकळून किंवा दळलेली हळद दुधात मिसळून देता येते. एक म्हणजे हिवाळ्यात संसर्ग होण्याची भीती जास्त असते, त्यामुळे मुलांचा आहार ताजा आणि संतुलित ठेवा. उदाहरणार्थ ताजी फळे, भाज्या देण्याबरोबरच त्यांना जंक फूड किंवा फास्ट फूड पासून दूर ठेवा. जर मुलाला सर्दी खोकला असेल तर लगेच त्याला सितोपलादी चूर्ण किंवा हरिद्राखंड यांसारखी आयुर्वेदिक औषधं मधात मिसळून दिली जाऊ शकतात. याशिवाय लहान मुलांनी गिलॉय, तुळशी, लिकोरीस, दालचिनी, सुकी द्राक्ष इत्यादी औषधांपासून बनवलेला डेकोक्शनही घेता येईल. वृद्ध लोक देखील या उपायांचा अवलंब करू शकता. तर हे होते हिवाळ्यात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काही उपाय. तुम्हाला हे उपाय कसे वाटले नक्की सांगा. हे उपाय जर आवडले असतील तर घरी नक्की करून बघा. अशाच महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पोलीसनामाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा पोलीसनामा.